स्वयं सिद्ध आयुर्वेद स्वयं सिद्ध ची किमी आभारी सर्वच आजारांवर गुणकारी आम्लपित्त मूळव्याध भगेंदर डायबिटीस वजन कमी करणं वेदना कमी करणं मुतखडा रक्तशुद्धीकरण मणक्यांचे विकार रोगप्रतिकार शक्ती वाढवणं त्वचा विकार याचबरोबर इतरही आजारांवर प्रभावी गुणकारी औषधे संपर्क स्वयंसिद्ध आयुर्वेद शिवाळी कॉम्प्लेक्स मनोज सर्व्हिस स्टेशन जवळ संगमनेर 97 67 69 59 59 आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या नावानं गैरप्रकार केल्याचं आढळून आल्यामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदावरून पंकज लोखंडे यांना हटवण्यात आले. नव्यानं संघाच्या जिल्हाध्यक्षपदी शरद महापुरे तर कार्याध्यक्षपदी संदीप कापडे यांची निवड झाली आहे. यापुढील काळामध्ये पंकज लोखंडे यांचा कोणताही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाशी संबंध नाही. संघाच्या नावाचा गैरप्रकार करताना आढळून आल्यास संघाच्या बोल्लेगाव फाटा अहमदनगर कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष रविराज साबळे यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे नगर जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यांच्या आपण आज हकालपट्टी करतोय कारण त्यांनी गेल्या 8 महिन्यापासून ते काम बघत होते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून. या काळात त्यांनी अनेक गैरप्रकार केले, अनेक जणांकडून तक्रारी दरम्यान पैसे घेतले, हे उघड झालं आणि ते त्यांनी सिद्ध पण केलं, त्यामुळे त्यांची आज आपण हकालपट्टी केली. यापुढे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचा आणि त्यांचा काही संबंध नाहीये. अगोदर पण त्यांनी जे काही पैसे घेतलेले आहेत त्याचाही मानवाधिकार संघाशी काही संबंध नाहीये, ते त्यांनी परस्पर घेतलेले होते. जर लोकांच्या तक्रारी असतील तर त्यांनी आमच्या बोलेगाव येथील ऑफिसमध्ये येऊन कंप्लेंट द्यावी किंवा डायरेक्टली पोलीस स्टेशनला जरी तक्रार दिली तरी त्याला आमची टीम पूर्ण सहकार्य करेल, त्यांना पूर्ण मदत करेल काय असेल त्यासाठी. आणि यापुढे शरद महापुरे आणि संदीप कापडे हे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदाची जबाबदारी बघतील. त्यांच्याबरोबर गायकवाड सर आहेत, ते सचिव म्हणून उपाध्यक्ष म्हणून काम बघत आहेत. कांबळे सर आहेत, त्यांची एक आपण लवकरच उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करतोय, ते काम बघतील. आणि संतोष वाघ यांना आपण लवकरच जनसंपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करणार आहे त्यांची पण. ही 5 जणांची टीम आता मेन असणार आहे, ही टीम काम बघेल. महिला पदाधिकाऱ्यांची पण आपण लवकरच निवड जाहीर करणार आहे. यावेळी संघाचे नवनिर्वाचित अहमदनगर जिल्हाध्यक्ष शरद महापुरे, कार्याध्यक्ष संदीप कापडे, गणेश गायकवाड, दीपक कांबळे, संतोष वाघ यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.